श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज 30 ऑगस्ट, आजचा दिवस देशात नॅशनल स्मॉल इंडस्ट्री डे म्हणजेच राष्ट्रीय लघुउद्योग दिवस म्हणून पाळला जातो. आजच्या आपल्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपण राष्ट्रीय लघुउद्योग दिवसाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. श्रोते हो, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय अर्थात MSME हे भारत सरकारचं मंत्रालय देशातील सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांशी संबंधित नियमावली तसंच कायदे आणि कामकाज पद्धती तयार करणारी सर्वोच्च अशी कार्यकारी संस्था आहे. सूक्ष्म आणि लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्याचं काम या मंत्रालयामार्फत केलं जातं. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र गेल्या सुमारे 50 वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेतील सर्वात सक्रिय आणि गतिमान क्षेत्रांपैकी एक म्हणून उदयाला आलं आहे. केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री श्री नारायण राणे यांनी आजच्या लघु उद्योग दिवसाच्या निमित्तानं देशातल्या युवकांनी उद्योजक बनावं असं आवाहन करत देशभरातल्या लघु उद्योजकांना शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले, आज राष्ट्रीय लघु उद्योग दिवस आहे. मी तमाम उद्योजकांना आणि जनतेला शुभेच्छा देत असताना भारत देशात मोठ्या प्रमाणात लघु उद्योग वाढावेत, लघुपासून मध्यम व मोठे उद्योग निर्माण व्हावेत, देशात औद्योगिक क्रांती होऊन मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण व्हावेत, देशातील बेरोजगारी नष्ट व्हावी, देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढावे, आयात कमी व्हावी, निर्यात वाढावी व भारत आत्मनिर्भर व्हावा यासाठी तरुणांनी उद्योजक बनावे या माझ्याकडून शुभेच्छा. श्रोते हो, आजच्या या लघु उद्योग दिवसाची सुरुवात कधीपासून झाली आणि त्यामागची भूमिका काय आहे, लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्याचं काम कशा पद्धतीनं केलं जातं आणि लघु उद्योग क्षेत्राचं योगदान आणि लघु उद्योगाचं महत्त्व याविषयी अधिक माहिती घेऊया महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष श्री ललित गांधी यांच्याकडून. 30 ऑगस्ट हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय लघु उद्योग दिवस म्हणून साजरा केला जातो. लघु उद्योगाचं भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्त्व व योगदान अधोरेखित करण्यासाठी हा दिवस आपण गेली 22 वर्षे साजरा करतो. सर्वप्रथम 30 ऑगस्ट 2000 रोजी लघु उद्योगासाठी पहिल्यांदा एक व्यापक धोरण सरकारतर्फे तयार करण्यात आलं आणि तो दिवस या पुढच्या काळामध्ये राष्ट्रीय लघु उद्योग दिवस म्हणून साजरा केला गेला. पहिल्यांदा 30 ऑगस्ट 2001 साली सरकारनं पहिल्यांदा राष्ट्रीय अधिवेशन भरवलं लघु उद्योगांसाठी आणि त्या ठिकाणी लघु उद्योगांना, देशात चांगलं काम करणाऱ्या लघु उद्योगांना राष्ट्रीय पुरस्कार देण्याची परंपरा सुरू केली आणि तिथून पुढे हा दिवस राष्ट्रीय लघु उद्योग दिवस म्हणून नियमितपणे साजरा केला जाऊ लागला. आज देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये एकूण औद्योगिक उत्पादनामध्ये लघु उद्योगांचा वाटा 40% इतका भरीव वाटा आहे. 6 कोटीहून अधिक लघु उद्योग या देशामध्ये काम करत आहेत आणि या लघु उद्योगांच्या माध्यमातून सुमारे 15 कोटी लोकांना थेट रोजगार मिळालेला आहे. देशामध्ये शेतीनंतर सर्वाधिक रोजगार देणारं क्षेत्र म्हणून लघु उद्योगाची ओळख आहे आणि म्हणूनच सरकारनं या लघु उद्योग क्षेत्राला विशेष प्रोत्साहन देण्याची भूमिका 2000 पासून सातत्याने घेतली. विशेषतः गेल्या 7-8-10 वर्षामध्ये भारत सरकारने या क्षेत्राला सक्षम करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या योजना राबवल्या. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत सारखी जी संकल्पना देशासमोर मांडली त्याचं फार मोठं बळ या लघु उद्योगांना सक्षमीकरण होण्यासाठी झालं. पंतप्रधानांची व्होकल फॉर लोकल ही संकल्पना स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी अतिशय उपयोगी ठरली आणि ज्याचा लघु उद्योगांना सक्षम करण्यासाठी, लघु उद्योगांना बळ देण्यासाठी फार मोठा फायदा होताना आपल्याला दिसतोय. देशाच्या एकूण उत्पादनामध्ये भरीव वाटा असणारा लघु उद्योग क्षेत्र निर्यातीमध्ये सुद्धा आपलं महत्वपूर्ण योगदान देतोय. देशाच्या एकूण निर्यातीमध्ये 35% एवढा भरीव वाटा थेट निर्यातीच्या स्वरूपामध्ये लघु उद्योग क्षेत्राचा आहे आणि त्याबरोबरच 15% इतकं अप्रत्यक्ष निर्यात जी मोठ्या उद्योगांच्या मध्ये लघु उद्योगांच्याकडून माल पुरवला जातो त्याच्या माध्यमातून जी होणारी निर्यात तो वाटा 15% आहे. असा जवळपास 50% इतका भरीव वाटा देशाच्या एकूण निर्यातीमध्ये लघु उद्योग क्षेत्र करते याच्यावरूनच या क्षेत्राचं महत्व आपल्याला लक्षात येईल. सरकारने या उद्योगाला सक्षम करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या योजना सातत्याने राबवल्या आहेत.
विशेषतः आता एमएसएमई मिनिस्ट्रीच्या माध्यमातून या उद्योगाला सक्षम करण्यासाठी, या उद्योगाला पाठबळ देण्यासाठी या वेगवेगळ्या योजना राबवल्यात, त्यामध्ये चॅम्पियन ही योजना, अतिशय जलद कर्ज मंजुरी, 59 मिनिटांमध्ये 1 कोटीपर्यंत कर्ज मंजुरीची सरकारची एक अभिनव संकल्पना, याबरोबर उद्यमच्या माध्यमातून एमएसएमई सूक्ष्म लघु उद्योगांना नोंदणी करण्याची यंत्रणा तयार केली आणि त्यामध्ये उद्यम आधार झालेल्या प्रत्येक लघु उद्योगाला सरकारच्या पुरवठ्यामध्ये आरक्षण मिळू लागलं. सरकारी पुरवठ्यामध्ये गेलेल्या माल वितरणाच्या पेमेंटची हमी या माध्यमातून मिळाली. खासगी क्षेत्रामध्ये केलेल्या माल पुरवठ्याचं सुद्धा 45 दिवसांमध्ये पेमेंट या उद्योगाला मिळालं पाहिजे अशी तरतूद सरकारने या विषयीच्या कायद्यामध्ये केली, ज्याच्यामुळे लघु उद्योगाला फार मोठं बळ त्यांच्या मालाच्या विक्रीचे पैसे मिळण्याच्या हमीमध्ये झालं आणि म्हणून या देशातला लघु उद्योग गेल्या 7-8-10 वर्षांमध्ये चांगल्या पद्धतीने वाढताना आपल्याला दिसून येतो. लघु उद्योगांची मर्यादा गेली अनेक वर्ष 1 कोटी गुंतवणुकीची होती, ते सरकारनं 1 जुलै 2020 पासून बदलून 1 कोटी गुंतवणूक आणि 5 कोटी उलाढाल असणाऱ्यांना सूक्ष्म उद्योगाचा दर्जा दिला. 10 कोटीपर्यंतची गुंतवणूक आणि 25 कोटीपर्यंतची वार्षिक उलाढाल करणाऱ्या उद्योगांना लघु उद्योगाचा दर्जा दिला. हे दर्जा देण्याची लिमिट वाढवल्यामुळे सुद्धा लघु उद्योगाला अतिशय चांगल्या पद्धतीचं बळ मिळालेलं आहे. बँकिंग क्षेत्रातला अर्थपुरवठा होण्यासाठी सुद्धा या वाढवलेल्या लिमिटचा लघु उद्योगांना चांगला फायदा होतो. सरकार या क्षेत्राला बळ देण्यासाठी जलद कर्ज असं देतं, तसंच कोणतंही कोलॅटरल सिक्युरिटी न देता या उद्योगांना कर्ज मिळावून केंद्र सरकारची सीजीएमएसटी योजनेच्या माध्यमातून या लघु उद्योगांना दिलेल्या कर्जाला हमी सरकारतर्फे दिली जाते आणि लघु उद्योगांना अतिरिक्त तारण दिल्याशिवाय कर्ज उपलब्ध होतं. श्रोते हो, एमएसएमई अंतर्गत येणाऱ्या नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन लिमिटेड NSIC अर्थात राष्ट्रीय लघु उद्योग निगमचं काम काय असतं हे जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं ठरेल. या कामाची माहिती देत आहेत NSIC मुंबई अंधेरी शाखेचे शाखा प्रबंधक श्री कांता राव. राष्ट्रीय लघु उद्योग निगम लिमिटेड म्हणजेच NSIC ही एक ISO प्रमाणित भारत सरकारची मिनिरत्न कंपनी आहे. NSIC सरकारी खरेदीमध्ये सहभागी होण्यासाठी सिंगल पॉइंट रजिस्ट्रेशन स्कीम अंतर्गत सूक्ष्म आणि लघु उद्योगाची नोंदणी करते. NSIC कच्चा माल योजने अंतर्गत स्पर्धात्मक दरावर वित्त पुरवठा करते, तसेच कच्चा माल वितरण योजनेअंतर्गत MSMEला थेट उत्पादकांकडून स्पर्धात्मक किमतीवर साहित्य खरेदी करण्यात मदत करते. NSIC नवीन उद्योजकांना आणि विद्यमान MSMEना बँकांकडून क्रेडिट सपोर्ट मिळण्यासाठी सुविधा देते. श्रोते हो, लघु उद्योग वाढीसाठी MSME आणि भारत सरकार तसंच राज्य सरकारच्या विविध संस्थांच्या सकारात्मक धोरणांमुळे लघु उद्योगांना मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. याविषयी अधिक माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्याकडून. राज्यातल्या व्यापार उद्योग आणि कृषी उद्योग क्षेत्राची शिखर संस्था म्हणून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर गेले सुमारे 100 वर्ष सातत्यानं प्रयत्न करते, एक यशस्वी प्रयत्न करते. 1927 साली शेठ वालचंद निरासन यांनी देशातल्या उद्योगांच्या बरोबरच महाराष्ट्रीयन उद्योगांना प्राधान्य मिळावं यासाठी महाराष्ट्रीयन लोकांना उद्योगामध्ये प्रोत्साहित करण्यासाठी या चेंबरची स्थापना केली. लक्ष्मणराव किर्लोस्कर असतील, शंतनुराव किर्लोस्कर असतील, आबासाहेब गरवारे, बाबासाहेब दहानूकर यासारखे वालचंद निरासन यांचे सहकारी, या सर्वांनी मिळून आजचा महाराष्ट्र पिंजून काढला आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, अगदी तालुका स्तरापर्यंत, ग्रामीण स्तरापर्यंत लोकांनी वेगवेगळे उद्योग करावेत, छोटे उद्योग सुरू करावेत, मोठे उद्योग सुरू करावेत यासाठी प्रोत्साहन देण्याचं काम महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सनं सातत्यानं केलं. त्याच्यामुळे आज महाराष्ट्र आपल्याला औद्योगिकरणामध्ये देशामध्ये अग्रेसर असलेला दिसून येतो. याबरोबर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी चेंबरनं अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या, सरकारच्या बरोबरीनं काम करून या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी काम केलं. मग त्यासाठी उद्योगांसाठी वेगळ्या वसाहती स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, जे MIDC म्हणून आपण ओळखतो, त्याची स्थापना 60 वर्षापूर्वी करण्यामध्ये महाराष्ट्र चेंबरचा फार मोठा पुढाकार राहिला. महाराष्ट्र चेंबरनं दिलेल्या प्रस्तावाच्या आधारे सरकारनं MIDC स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि आज जगामध्ये MIDC माध्यमातून महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करण्यासाठी अनेक देश येत आहेत. यामध्ये फार मोठा वाटा महाराष्ट्र चेंबरच्या पुढाकाराचा आहे.
नंतरच्या काळामध्ये कमी जागेमध्ये औद्योगिक वसाहती सुरू होण्यासाठी वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असल्याच्या काळामध्ये सहकारी तत्वावरच्या छोट्या औद्योगिक वसाहती स्थापन करण्याची संकल्पना महाराष्ट्र चेंबरनं मांडली, ती सुद्धा सरकारनं स्वीकारली आणि आज राज्यामध्ये अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी मोठ्या जमिनी उपलब्ध नाहीत त्या ठिकाणी कमी जमिनीवर सहकारी तत्वावरच्या औद्योगिक वसाहती उभारल्या, ज्याच्या माध्यमातून लघु उद्योगांना त्यांच्या उद्योग उभारण्यासाठी जागा उपलब्धता असेल, मशिनरीसाठी जर कर्ज असेल, अशा सगळ्या सुविधा एका ठिकाणी मिळाल्या आणि या राज्यातल्या लघु उद्योग वाढीसाठी अतिशय चांगलं वातावरण तयार झालं. आज या लघु उद्योगांना देशातल्या बाजारपेठेबरोबरच विदेशातली बाजारपेठ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र चेंबर सातत्यानं प्रयत्न करते. जगातल्या एशियन कॉन्टिनेंट मधल्या असेल, लॅटिन अमेरिका असेल, आफ्रिका खंडातील असतील, अशा वेगवेगळ्या देशांच्या बरोबर महाराष्ट्र चेंबरचे सामंजस्य करार आहेत, ज्या माध्यमातून महाराष्ट्रातील लघु उद्योगांना निर्यातीच्या संधी आम्ही उपलब्ध करून देतो. वेगवेगळ्या देशांमध्ये कोणती उत्पादनं पाठवता येतील, त्यासाठी कोणत्या पद्धतीची गुणवत्ता आपण ठेवली पाहिजे, त्यासाठीचं प्रशिक्षण सुद्धा महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून दिलं जातं. नुकतंच महाराष्ट्र चेंबरनं अमेरिकेमध्ये महाराष्ट्रीयन लघु उद्योगांना बाजारपेठ मिळवण्यासाठी व्यापक बिझनेस समिट आयोजित केली, त्या ठिकाणी प्रदर्शन आयोजित केलं आणि अमेरिकेमध्ये असलेले भारताचे दूतावास, भारताचे कॉन्सुलेट जनरल यांनी सुद्धा महाराष्ट्रातली उत्पादने अमेरिकेच्या बाजारपेठेमध्ये फार मोठ्या प्रमाणात विकली जातील यासाठी विशेष प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. आणि येत्या काळामध्ये जानेवारी 2023 मध्ये आपण गुळ महोत्सव न्यूयॉर्कमध्ये आयोजित करतोय, त्याच पद्धतीनं आंबा महोत्सव एप्रिल 2023 मध्ये आयोजित केला जातोय. अशा प्रकारे लघु उद्योगांची वेगवेगळी उत्पादनं, कृषीपूरक उद्योगांची वेगवेगळी उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सुद्धा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स सातत्यानं प्रयत्नशील आहे. केंद्र सरकारचा एमएसएमई विभाग असेल, महाराष्ट्राचा उद्योग विभाग असेल, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर सारख्या शिखर संस्था असतील, अशा सर्व घटकातून लघु उद्योगाला प्रोत्साहन देण्याचं काम सातत्यानं केलं जात आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जो अडचणीचा काळ लघु उद्योगानं गेल्या 20-25 वर्षापासून बघितला, विशेषतः चीनने भारतातल्या लघु उद्योगावर केलेलं आक्रमण, अगदी छोट्या छोट्या वस्तू चीनमधनं यायला सुरू झालं आणि भारतातले लघु उद्योग उत्पादक न राहता फक्त पॅकिंग करणारे उद्योग होतील का अशी भीती आपल्यासमोर निर्माण झाली होती. परंतु विशेषतः गेल्या 8-10 वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्याचं जे धोरण स्वीकारलं त्याचा अतिशय चांगला फायदा या गेल्या काही वर्षामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पुन्हा एकदा भारत जगामध्ये लघु उद्योगातला एक अग्रणी देश म्हणून आपलं नाव कमावतोय. आजच्या लघु उद्योग दिवसाच्या निमित्तानं मी महाराष्ट्रातल्या सर्व लघु उद्योजकांना, लघु उद्योजकामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला हे मनापूर्वक शुभेच्छा देतो. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई ए न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि निवेदन सूर्यकांत आवटे.